नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे उपयोगिता विश्लेषण हा घटक आपण अभ्यासत आहोत हा घटक अभ्यासत असताना आपण घटत्या श्रीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा महत्त्वाचा घटक या टॉपिकमध्ये आपण अभ्यासलेला आहे आणि हा घटक अभ्यासत असताना आपल्याला माहिती आहे की कोष्टक आणि आकृतीच्या साह्यानं हा सिद्धांत कसा स्पष्ट करायचा हे आपण अभ्यासलेलं आहे त्यासोबतच सिद्धांताची ग्रहितके या सिद्धांताला असलेले अपवाद हे देखील आपण अभ्यासलेले आहेत तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आजच्या ताशिकेमध्ये आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं टीका जे काही आहेत या सिद्धांतावरती आपल्याला सांगता येतं की अनेक शास्त्रज्ञाकडून काय टीका केल्या जातात मग आता या कोणत्या टीका आहेत त्याचं टीकात्मक परीक्षण किंवा कोणकोणत्या टीका आहेत या बाबी आपल्याला समजून घ्यावयाचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की घट्ट्या श्रीमंत उपयोगी सिद्धांत आपण अभ्यासला सिद्धांतावरती टीका आहेत आणि त्या टीकेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की बाबा या सिद्धांतामध्ये मांडलेली ग्रहितं की अवास्तव आहेत अशी पहिली टीका केली जाते संख्यात्मक मापन हे जे काही केलेलं आहे ते वास्तवामध्ये आपल्याला सांगता येतं की शक्य नाही ही कि सुद्धा टीका केली जाते का तर ही उपयोगिता ही कशी आहे मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि अविभाज्य वस्तूच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही मग या माध्यमातून ही देखील टीका केली जाते पैशाची सीमांत उपयोगिता कशी आहे स्थिर आहे म्हणून ही सुद्धा टीका या माध्यमातून केली जाते आणि एकच गरज सुद्धा या माध्यमातून टीका सांगितली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून एक एक टीका जी काही आहे त्याचं आपल्याला सांगता येतं की सविस्तर पद्धतीनं आपण या बाबी आपण अभ्यासूया तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पहिली जी काही टीका आहे घटत्या श्रीमंत उपयोगितीच्या सिद्धांताच्या माध्यमातून पहिली जी काही टीका केली जाते कोणती टीका आहे आवास्तव ग्रहित म्हणजे काय सांगितलं जातं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणजे या सिद्धांतामध्ये एकजिनसीपणा सातत्य स्थिरता विवेकशीलता इत्यादी विविध ग्रहितकावर आधारित आहे आपण सिद्धांत मांडत असताना आपण डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेलं आहे इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत गेली तसं तसं त्यापासूनचं समाधान आहे ते क्रमशः कमी कमी होतं हे या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून आपल्याला ग्रहीत धरलेलं आहे त्यामध्ये ग्रहित त्यांनी काय धरलं वस्तू पण आहेत उपभोगामध्ये सातत्य आहे स्थिरता आहे उपभोक्ता हा विवेकशील आहे इत्यादी अनेक ग्रहितकं मांडलेली आहेत परंतु टीका काय केली जाते प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत अशी घटत्या श्रीमंत उपयोगितेच्या सिद्धांतावरती विविध शास्त्रज्ञाकडून टीका केली जाते म्हणजे ग्रहितके कशी आहेत अवास्तव आहेत वास्तवामध्ये ही सर्व ग्रहितके एकाच वेळीस लागू पडत नाहीत ही पहिली टीका केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून दुसरी जी काही टीका आहे आता दुसरी टीका काय आहे बाबा तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत जे काही आहे त्यामध्ये ग्रहित काय धरलेलं आहे संख्यात्मक मापन म्हणजे उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते म्हणजे आकड्यांच्या साह्यानी मोजता येते म्हणजे तिची बेरीज करता येते सीमांत उपयोगितेची बेरीज करून आपण एकूण उपयोगिता काढलेली आहे उपयोगितेची तुलना करता येते पहिल्या नगापासून किती दुसऱ्या नगापासून किती तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे त्याचं प्रेझेंटेशन करता येतं सादरीकरण करता येतं पण प्रत्यक्षामध्ये पण प्रत्यक्षामध्ये कसं आहे उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणे अशक्य असते का तर उपयोगिता ही कशी आहे मानसशास्त्रीय संकल्पना आहे कारण उपयोगिता ही काय मानसशास्त्रीय संकल्पना आहे तिचा संबंध व्यक्तीच्या मनाशी आहे मग एखाद्या वस्तूच्या नगाचं सेवन केल्यानंतर किती उपयोगिता भेटते ते काटेकोर संख्येच्या साह्यानं मोजता येत नाही पण संख्यात्मक मापन हे ग्रहीत धरलेलं आहे म्हणजे उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते तिची बेरीज तुलना करता येते कोष्टकाद्वारे साधन करता येते पण प्रत्यक्षामध्ये उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणं काय अशक्य आहे का अशक्य आहे ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे म्हणून मोजणं अशक्य आहे या माध्यमातून टीका केली जाते असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की संख्यात्मक मापन ही दुसरी टीका आहे आता तिसरी टीका या माध्यमातून या सिद्धांतावरती आपल्याला सांगता येतं की तिसरी टीका कोणती आहे तर तिसरी टीका अशी केली जाते तिसरी टीका आपल्याला असं सांगता येतं की या माध्यमातून अशी केली जाते काय केली जाते व तिसरी टीका अविभाज्य वस्तू आता अविभाज्य वस्तू आपल्याला सांगता येतं हा सिद्धांत गाडी रेफ्रिजरेटर दूरदर्शन संच यासारख्या अविभाज्य अवघड वस्तूसाठी अवजड असलेल्या वस्तूसाठी लागू पडत नाही आता आपल्याला सांगता येतं की अविभाज्य वस्तू आहेत म्हणजे आता गाडी आहे आपलं फ्रीज आहे आपला टी व्ही आहे मग या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की हा सिद्धांत लागू पडतो का पडत नाही कारण साधारणपणे या वस्तूंची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची खरेदी केली जाते अशा वस्तूच्या श्रीमंत उपयोगितेची तुलना अशक्य असते एकच वस्तू आपण खरेदी केली तर तुलना कशी करता येईल हो तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अवजड असलेल्या मोठ्या वस्तूचं लहान लहान भागामध्ये विभाजन आपल्याला करता येत नाही गाडीचे लहान लहान तुकडे करता येत नाहीत दूरदर्शन संच आहे त्याचे लहान लहान भाग करता येत नाही आणि एकाच वेळेस आपल्याला सांगता येतं की वस्तूची खरेदी एका वेळेस एकाच वस्तूची खरेदी केली जाते मग अशा वस्तूसाठी सीमांत उपयोगितेची तुलना करणे अशक्य असते म्हणून ही टीका केली जाते की बाबा अविभाज्य जे काही वस्तू आहेत त्या बाबतीमध्ये ही टीका केली जाते की बाबा त्याचं काय सीमांत उपयोगितेची तुलना या माध्यमातून करता येत नाही ही टीका या माध्यमातून केली जाते असं आपल्याला सांगता येईल तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यामध्ये आता पहा ही गाडी आहे आता ही गाडी आपल्याला सांगता येते की एकाच वेळेस व्यक्ती काय एक गाडी खरेदी करतो मग त्याची तुलना करता येत नाही ही अविभाज्य वस्तू आहे आणि या बाबतीमध्ये हा टीका सिद्धांताची टीका केली जाते रेफ्रिजरेटर फ्रीजच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा आहे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चौथ जी काही टीका सांगितलेली आहे ती कशी आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता म्हणजे या सिद्धांतामध्ये काय ग्रहित धरलेलं आहे की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता कशी असते स्थिर असते या सिद्धांतामध्ये ग्रहीत धरलं ना पैशाच्या प्रत्येक एककाची प्रत्येक नगाची सीमांत उपयोगिता स्थिर असते असे ग्रहित धरलेलं आहे पण टीकाकारांचं मत काय आहे टीका करणाऱ्या शास्त्रज्ञांचं मत कसं आहे पैशाची सीमांत उपयोगिता कशी आहे व्यक्ती परत्वे बदलते व्यक्ती परत्वे बदलते म्हणजे काय व्यक्ती बदलला की त्या उपयोगिता त्याची श्रीमंत उपयोगिता बदलतेच असते त्याच पद्धतीनं किमतीमध्ये बदल झाला पैशाची श्रीमंत उपयोगिता बदलते पैशाच्या साठ्या आहे त्या साठ्यावरून श्रीमंत उपयोगिता प्रभावित होते आपल्याला माहिती आहे की गरीब व्यक्ती आहे श्रीमंत व्यक्ती आहे गरीब व्यक्तीला त्या पैशापासून या पैशापासून आहे ती सीमांत उपयोगिता आपल्याला अधिक जाणवते श्रीमंत व्यक्तीला ती कमी जाणवते म्हणजे आपल्याला सांगता येतं की पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता हे आपल्याला सांगता येतं की हा सिद्धांत ग्रहित धरतो पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते पण टीकाकारांचं म्हणणं असं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्ती बदलला की बदलते किंमत बदलली की बदलते साठा बदलला की उपयोगिता बदलते असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपण हे टीकात्मक परीक्षण आपण करत होतो आणि यामध्ये पाचवा जो काही मुद्दा सांगितलेला आहे टीकात्मक परीक्षणामध्ये पाचवा जो काही मुद्दा पाचवी टीका या माध्यमातून जी सांगितलेलं आहे एकच गरज हा सिद्धांत आपल्याला सांगता येतं की विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे हा सिद्धांत सिद्धांतामध्ये सांगितलं आहे एकाच वेळी एकच गरज भागवली जाते एक ग्रहीत धरलेलं आहे म्हणजे हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे पण वास्तविक आपल्याला सांगता येतं की व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवित असतो म्हणजे व्यक्ती वास्तवामध्ये समाधान मिळविण्यासाठी आपल्याला सांगता येतं की एकाच वेळी आपल्याला सांगता येतं की अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवितं आणि इथं तर काय सांगितलं विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता लिमिटेड आहे मर्यादा सांगितलेल्या आहेत या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या सिद्धांतावरती टीका केली जाते या सिद्धांताची अशा पद्धतीनं मर्यादा लिमिटेशन या माध्यमातून सांगितल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती अशा पद्धतीनं टीका केली जाते पण वास्तवामध्ये आपण पाहिलं तर या बाबी डॉक्टर मार्शल यांनी ग्रहित धरलेल्या आहेत कोणताही सिद्धांत मांडत असताना आपल्याला सांगता येतं की काही बाबी ग्रहित धरलेल्या आहेत पण ही ग्रहितं अवास्तव आहेत संख्यात्मक मापन करता येत नाही त्याच पद्धतीनं ना आपल्याला सांगता येतं की अविभाज्य वस्तूच्या बाबतीमध्ये लागू पडत नाही या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अशा या सिद्धांतावरती आपल्याला टीका सांगितलेले आहेत म्हणून आपल्याला सांगता येतं की अशा पद्धतीनं घटत्या श्रीमंत उपयोगितेचा सिद्धांत आहे या सिद्धांतावरती विविध शास्त्रज्ञांनी या पद्धतीनं टीका केलेला आहे टीका केलेला असला तरी उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा असा सिद्धांत आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनं आपण इथं थांबूया धन्यवाद